विद्यार्थी मित्र ऊस हो। लागवडीविषयी आपण माहिती घेत आहोत मागील तासाला आपण ऊस लागवडीच्या पद्धतीपर्यंत माहिती घेतलेली होती आज आपण प्रामुख्याने हेक्टरी पासून पुढील मुद्द्यांची माहिती पुन्हा आपण घेणार आहोत हेक्टरी जे बेणं आहे ते प्रामुख्याने टाकीय पद्धतीने आपण ऊस पिकाची लागवड करतोय म्हणजेच ऊसाच्या ज्या कांद्या आहेत त्या कांद्या आपण या ठिकाणी तोडून टिपऱ्यांच्या स्वरूपामध्ये आपण त्यांची लागवड करतोय म्हणून प्रामुख्याने तीन डोळ्यांच्या पंचवीस हजार ते तीस हजार निरोगी टिपऱ्या एक हेक्टर लागवडीसाठी निवडाव्यात त्यानंतरचा पुढील मुद्दा आहे ऊस बेने निवड बोर्डाच्या परीक्षेला शॉर्ट नोट्स किंवा टिपाल्यावरती प्रश्न या मुद्द्यावरती अनेक वेळा विचारला गेलेला आहे त्यामुळे हे चार मुद्दे दोन मार्कासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत अतिशय सोपे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत पहिला मुद्दा आहे ऊस पिकाची लागवड आपल्याला पुढील वर्षी करावयाची आहे तर त्या स्वतः शेतकऱ्याने ऊस पिकाची स्वतःची रोपवाटिका विकसित करावी म्हणजे बेने प्लॉट म्हणून एक छोटीशी स्वतःचीच रोपवाटिका ऊस पिकासाठी त्या शेतकऱ्यांनी विकसित करावी दुसरा मुद्दा आहे काळजी घेतलेल्या रोपवाटिकेतील व सेंद्रिय खत दिलेल्या जमिनीतील निरोगी बेणे निवडावे म्हणजे ती रोपवाटिका आपण अशा पद्धतीने तयार करत असतो की त्याची योग्य पद्धतीने काळजी घेत असतो ती कीड व्यवस्थापन असेल रोग व्यवस्थापन असेल जमिनीची सुपिकता असेल अशा ठिकाणी आपण प्रामुख्याने काय योग्य काळजी घेऊन रोपवाटिका विकसित करत असतो तिसरा मुद्दा आहे तीन डोळे असलेल्या ती टिपऱ्या निवडाव्यात म्हणजे यामधील एक डोळा जरी जमिनीच्या दिशेने गेला तरी दोन डोळे उगवतील अशा दृष्टिकोनातून आपण तीन डोळ्यांची निवड करायची आहे आणि प्रामुख्याने शेंड्याकडील डोळ्यांना प्राधान्य द्यावं कारण ते डोळे अपक्व असतात त्यामुळे अशा डोळ्यांची उगवण हे जलद होते त्यामुळे प्रामुख्याने अशा शेंड्याकडील उसाला अधिक महत्त्व द्यावे चौथा मुद्दा आहे अतिपक्व कोरड्या डोळ्यांची निवड करू नये कारण अशा डोळ्यांची वाढ पूर्ण झालेली असते परिणामी असे डोळे उगवत नाहीत म्हणून अशा डोळ्यांची निवड करू नये जाड उसापेक्षा आखूड कांड्यांची निवड केल्यास त्यांची उगवण क्षमता अधिक असण्याबरोबर त्यांना फुटवे देखील अधिक येतात हा पाचवा मुद्दा आहे सर्वसाधारणपणे दहा ते बारा महिने वयाची बेणे असावी की जेणेकरून कोवळे बेणे असले कारणाने ते जलद गतीने उगवते म्हणून प्रामुख्याने हे मुद्दे ऊस बेणे निवडमध्ये लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे पुढील मुद्दा आहे ऊस बेणे प्रक्रिया जे काही ऊस बेने आपण निवडलेले आहे ते लागवडीपूर्वी आपण त्याच्यावरती चांगला उद्देश साध्य व्हावा या दृष्टिकोनातून आपण जी प्रक्रिया करतोय किंवा उपचार करतोय त्याला बेने प्रक्रिया असं म्हणतोय प्रामुख्याने किडींपासून संरक्षण असेल रोगांपासून संरक्षण असेल या दृष्टिकोनातून आपण पहिली जी बेने प्रक्रिया करणार आहोत की प्रामुख्याने बेण्यांपासूनच जे होणारे रोग आहेत त्या रोगांपासून संरक्षण होण्याकरता सेंद्रिय पारयुक्त प्रक्रिया करायची आहे एग्रॉसॉन सेरियसॉन यासारखी जी सेंद्रिय पारयुक्त बुरशीनाशके आहेत अशा पारयुक्त बुरशीनाशकांची बेणी प्रक्रिया आपण लागवडीपूर्वी करायची आहे दुसरा आहे पानावरील टिपका प्रामुख्याने अशा स्वरूपातील ऊस पिकावरती पानावरती टिपके पडतात आणि परिणामी त्या ठिकाणी ऊस पिकाची वाढ कोणते म्हणून पानावरील टिपक्यापासून संरक्षण करण्यासाठी डान्झिम शून्य पॉईंट एक टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईडची बेणी प्रक्रिया करावी म्हणजे कार्बेनडान्झिम शून्य पॉईंट एक टक्के किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची आपण या ठिकाणी बेणी प्रक्रिया लागवडीपूर्वी करायची आहे याचं योग्य तीव्रतेचं द्रावण तयार करायचं त्यामध्ये उसाचे बेणे दहा ते तीस मिनटे आपण बुडवून ठेवायचं नंतर सुकवायचं आणि नंतर लागवडीसाठी उपयोगात आणायचं त्यानंतर बेनेकूज अशा पद्धतीने ऊसाचे बेणी कुजले जाते ऊस पिकाची लागवड केल्यानंतर मग बेनेकूज पासून संरक्षण करण्यासाठी एगेलाल किंवा अॅरेटॉन शून्य पॉईंट पाच टक्के द्रावणाची आपण त्या ठिकाणी बेणी प्रक्रिया करायची आहे विषाणूजन्य रोग जे आहेत उदाहरणता गवताळवाड की ऊस पिकाच्या बुंद्यातून पिवळसर रंगाचे असंख्य फुटवे बाहेर येतात अशा अशा पद्धतीने आणि हे असंख्य फुटवे बाहेर आल्यामुळे हे अनुत्पादित असतात त्यांना ऊस लागत नाहीत आणि परिणामी या ठिकाणी ऊस पिकाची वाढ खुंटते म्हणून गवताळ वाढ विषाणूजन्य रोग आहे यापासून बचाव करण्यासाठी ऊसाचे बेणे आपण पन पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात दोन तास ठेवायचे किंवा बावन्न डिग्री सेल्सिअसच्या उष्ण पाण्यात आपण अर्धा तास बुडवून नंतर सुकवायचं आणि नंतर त्या ठिकाणी लागवडीसाठी उपयोगात आणायचे किंवा उष्ण हवेची आपण बेणी प्रक्रिया करायची म्हणजे चोपन्न डिग्री सेल्सिअस से तापमानावर नव्याण्णव टक्के आर्द्रता किंवा नव्वद टक्के आर्द्रता आपण दोन ते पाच तास ही प्रक्रिया करायची आणि त्या ठिकाणी ऊस बेणे लागवडीसाठी उपयोगात आणायचं आहे पुढील हे पिठ्या डेकून मिलीबग असं म्हटलं जातं याला म्हणजे पानाच्या बेचक्यात राहून बरोबर ज्या ठिकाणी इंटरनोड आहे त्या इंटरनोड मधील अन्नरस शोषून घेते म्हणून प्रामुख्याने पिठ्या डेकून संरक्षणासाठी सा एक टक्का माश्याचे तेल व साबणाच्या पाण्याची बेने प्रक्रिया करावी आणि पुढील आहे वाळवी किंवा खोड अळीच्या संरक्षणासाठी आपण ऊस पिकाची लागवड करते वेळेस ज्या ठिकाणी आपण बेने लागवड करणार आहोत त्या ठिकाणी क्लोरीपायरीफास किंवा ची बुकटी असेल ती बुकटी एक किलो प्रति हेक्टरी आपण मातीत मिसळायची म्हणजे ज्या ठिकाणी आपण ऊस पिकाची लागवड करणार आहोत त्या भागामध्ये फक्त आपण बुकटे टाकायची आहे अशा पद्धतीने हे वाळवी प्रामुख्याने खोडाचा भाग खात असते किंवा उगवलेल्या कोळ्या कोंबांच्या मुळ्याचा भाग खात असते आणि परिणामी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते म्हणून प्रामुख्याने ह्या बेने प्रक्रिया आपण करणे अत्यंत आवश्यक आहे परीक्षेला विविध स्वरूपात प्रश्न विचारला जातो याच्यातील जो एका वाक्यात उतरल्यामध्ये प्रश्न विचारला विचारला जाण्याचं स्वरूप जे आहे ते म्हणजे पिठ्या डेकून संरक्षणासाठी बेने प्रक्रिया कशाची करतात दुसरं स्वरूप आहे या प्रश्नाचं ऊस बेणेवरती माश्याचे तेल व साबण्याच्या पाण्याची प्रक्रिया का करतात अशाही स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जातो किंवा याच ठिकाणी दुसरं स्वरूप जर आपण पाहिलं तर गवताळ वाडे पासून संरक्षण करण्यासाठी ऊस पिकावर कोणती बेणी प्रक्रिया करतात किंवा उष्ण जल प्रक्रिया उष्ण वायू प्रक्रिया ऊस बेणीवर का करतात अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो किंवा ॲगलॉल एरेटॉन तसेच प्रकारचे स्वरूप या ठिकाणी एका वाक्यात उत्तरालयामध्ये विचारले जाते त्यामुळे हे बेणी प्रक्रिया मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे सेंद्रिय खते आता प्रामुख्याने ऊस पीक हे अधिक काळाची पीक आहे म्हणजे प्रामुख्याने जर आपण हंगामानुसार याचा विचार केला तर ऊस पिकाचे तीन हंगाम पडतात आडसाली हंगाम पूर्व हंगामी हंगाम आणि हंगामी किंवा एक साली अशा पद्धतीने आडसाली ऊस पूर्व हंगामी ऊस आणि हंगामी ऊस किंवा एक साली ऊस अशा पद्धतीने हे तीन प्रकार पडतात आठसाली ऊस असेल तर त्याला पूर्ण होण्याचा कालावधी जो आहे तो अठरा महिन्याचा आहे जर प्रामुख्याने पूर्व हंगामी ऊस असेल तर पंधरा ते सोळा महिन्याचा कालावधी आहे आणि एक साली ऊस असेल तर बारा महिन्याचा कालावधी आहे म्हणजे ऊस हे पीक आपल्या जमिनीमध्ये बारा महिन्यापासून ते अठरा महिन्याच्या कालावधीपर्यंत इतक्या कालावधीपर्यंत आपल्या जमिनीत राहणार आहे म्हणजे ऊस पिकाला या काळात सेंद्रिय खताची किंवा अन्नद्रव्याची अधिक मात्रा भासणार आहे म्हणून लागवडीच्या हंगामानुसार ऊस पिकाला खालील प्रकारे मात्रा द्यावी जर अडचाली ऊस आपल्याला घ्यावायचा असेल तर पन्नास टन प्रति हेक्टरी पूर्व हंगामी ऊस घ्यावायचा असेल तर पस्तीस टन प्रति हेक्टरी आणि हंगामी ऊस घ्यावायचा असेल तर पंचवीस टन प्रति हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण जमिनीत मिसळणे आवश्यक आहे हे झालं सेंद्रिय खताच्या बाबतीमध्ये म्हणजे हे सर्व जे खत आहे हे आपण प्रामुख्याने मशागतीच्या वेळेस सरीवरंबे तयार करण्यापूर्वी आपण जमिनीमध्ये मिसळणार आहोत आता रासायनिक खतांची मात्रा देखील तशा स्वरूपामध्ये आपल्याला उपयोगात आणायची अडसाली उसासाठी चारशे पन्नास किलो नत्र एकशे सत्तर किलो पालाश व एकशे सत्तर किलो स्फुरद प्रति हेक्टरी देणं आवश्यक आहे पूर्व हंगामी ऊसासाठी तीनशे पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे आणि हंगामी उसासाठी दोनशे पन्नास एकशे पंचवीस एकशे पंचवीस किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे आता ही जी मात्रा आहे अडचाली उसासाठी चारशे पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर पूर्व हंगामीसाठी तीनशे पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर आणि हंगामी उसासाठी दोनशे पन्नास एकशे पंचवीस एकशे पंचवीस ही जी मात्रा आहे ही मात्रा विभागून कशा स्वरूपात द्यायची तर त्याविषयी माहिती आपण घेऊया जर आडचाली ऊस असेल तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल अडसाली ऊस असेल तर लागवड करते वेळेस अडसाली ऊस या ठिकाणी तीनही हंगाम दिलेले अडसाली ऊस पूर्व हंगामी ऊस आणि हंगामी ऊस त्याला सुरू ऊस असं देखील म्हटलं जात किंवा एक साली ऊस असंही म्हटलं जातं आता या तक्त्यामध्ये आपल्याला याचे विभागणी कशा पद्धतीने खताची केलेली आहे ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल आता पहिल्या कॉलम मध्ये टाइम ऑफ मध्ये लागवड करते वेळेस शेणखत पन्नास हेक्टर पन्नास शेणखत पन्नास टन प्रति हेक्टर आपल्याला द्यायचं आहे नत्राची जी मात्रा आहे ती दहा टक्केच द्यायची म्हणजे चारशे पन्नासच्या दहा टक्के म्हणजे पंचेचाळीस किलो एकशे सत्तरच्या पन्नास टक्के स्पुरची मात्रा द्यायची लागवड करते वेळेस म्हणजे पंच्याऐंशी किलो आणि पालासची देखील पन्नास टक्के मात्रा द्यायची पंच्याऐंशी किलो म्हणजे ऍट द टाईम ऑफ प्लांटिंग म्हणजे लागवड करते वेळेस पंचेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे दहा टक्के नंतर पन्नास टक्के स्फुरद आणि पन्नास टक्के पालाश मग तशाच पद्धतीने दहा पन्नास पन्नास या स्वरूपात जर आपण पूर्व हंगामीची मात्रा काढली तर पस्तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी येणार आणि प्रामुख्याने सुरू ऊसाची पंचवीस बासष्ट बासष्ट अशा स्वरूपात ही मात्रा येणार आहे आता दुसरी मात्रा कधी द्यायची आहे तर लागवडीनंतर ऊस लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी द्यायची ती काय करायची तर फक्त आपल्याला चाळीस टक्के नत्र द्यायचे पूर्वदा आणि पालास द्यावायचं नाही मग चाळीस टक्के जे नत्र आहे ते म्हणजे प्रामुख्याने एकशे ऐंशी किलो नत्र आणि हंगामीसाठी पूर्व हंगामीसाठी एकशे चाळीस किलो आणि हंगामीसाठी शंभर किलो तिसरी जी मात्रा आहे ती ऊस लागवडीनंतर आठ ते बारा आठवड्यांनी द्यायची याच्यामध्ये पुन्हा दहा शून्य शून्य अशा स्वरूपात ही मात्रा येणार आहे पंचेचाळीस किलो नत्र आडसाली उसासाठी पूर्व हंगामीसाठी पस्तीस किलो नत्र आणि हंगामी ऊसासाठी पंचवीस किलो नत्राची मात्रा येणार आहे आणि ज्यावेळेस ऊस पीक आपल्याला चार महिन्यांची चार ते पाच महिन्यांचे होईल म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला ऊसाची बांधणी करते वेळेस आपल्याला ही शेवटची मात्रा राहिलेली द्यायची ती कशा स्वरूपात द्यायचे तर प्रामुख्याने या ठिकाणी चाळीस पन्नास पन्नास, 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 पन्नास पन्नास अशा स्वरूपात द्यायची म्हणजे एकशे ऐंशी किलो नत्र पन्नास किलो पन्नास किलो पन्नास टक्के स्पुरद आणि पन्नास टक्के पालाश म्हणजे चाळीस पन्नास पन्नास एकशे ऐंशी किलो नत्र पंच्याऐंशी किलो स्फुरद आणि पंच्याऐंशी किलो पालाश हंगामी किंवा पूर्व हंगामी वर्षासाठी सुद्धा एकशे चाळीस किलो नत्र पंच्याऐंशी किलो स्पूरत आणि पंच्याऐंशी किलो पालाश आणि हंगामी वर्षासाठी शंभर किलो मग नंतर त्रेसष्ट किलो स्फुरद आणि त्रेसष्ट किलो पालस या सर्वाची जर आपण बेरीज केली तर आपण वरती जी पाहिलेली मात्रा होती चारशे पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर तीनशे एक पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर आणि दोनशे पन्नास एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक एन पी के किलो प्रति हेक्टरी द्यावाने आवश्यक आहे प्रामुख्याने ही खताची मात्रा आपल्या व्यवस्थित लक्षात आलेली असेल यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पिकाच्या बाबतीत अनेक कामांचा समावेश होतो आता पहिले जे काम आहे ते म्हणजे जा मोकळ्या जागा भरणे किंवा नांग्या भरणे आपण ऊस जून जुलै महिन्यामध्ये जर लागवड केलेली असेल ऊस पिकाची अडसाली ऊसाची लागवड आपण जून जुलै महिन्यामध्ये करतो मग जून जुलै महिन्यामध्ये जर लागवड केलेली असेल तर ऊस लागवडीनंतर प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी ऊसाचे बेणे उगवले नाही अशा ठिकाणी पुन्हा नवीन कोंब फुटलेले उसाचे बेणे लावायचे आहे हे कधी काम करायचे तर ऊस लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी हे काम करायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी मोकळ्या झालेल्या जागा भरून घ्यायचं आहे यालाच म्हटलं जातं नांग्या भरणे दुसरं काम आहे तणांचे नियंत्रण आपण सुरुवातीला ऊस लहान असताना खुरपणी करणारच आहोत जर ऊस पिकाची आपण लागवड केलेली म्हणजे ऊस बेणे आपण लावलेला आहे आणि ऊस उस उगव ऊसाचे बेणे उगवले नाही या कालावधीमध्ये आपण ॲट्रॅजिन फवारले तर त्या ठिकाणी तणे उगवत नाहीत एक्सेप्ट जे काही भू हंगामी त्याने आहेत ते सोडून इतर कुठलीही तणी उगवत नाहीत आणि तण उगवणीनंतर जर आपल्या प्रामुख्याने ऊस उगवणीनंतर जर तणे उगवले असतील तर प्रामुख्याने प्रोसेलेफकोरॉन हे तणानाशिक आपण त्या ठिकाणी फवारणे आवश्यक आहे म्हणून हे तणांचं नियंत्रण करणे या ठिकाणी गरजेचे आहे त्यानंतर तिसरं काम आहे कोळपणी करणे कोळप्याच्या सह्याने आपण काय करायचं आहे तर आपण दोन सरीच्या मध्यभागी जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेतील माती भुजभूषित बुश करायची आणि ती जी माती आहे ती पिकाच्या बुंद्याजवळ लागेल की जेणेकरून बुंद्याला मातीची भर देण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण काम करायचं आहे याच्याशीच निगडीत असणारं पुढील जे काम आहे ते म्हणजे तगरणी करणे किंवा बाळ बांधणी करणे म्हणजे बोर्डाला प्रश्न विचारला जातो शॉर्ट नोट्समध्ये ऊस पिकामध्ये तगरणी करणे तर त्याची टीप म्हणून आपल्याला याची माहिती लिहिणं अपेक्षित आहे मग तगरणी करण्यामध्ये ऊसाच्या बुंद्याला मातीची हलकी भर देणे म्हणजे तगरणी करणे होईल मग हे जे काम आहे कधी केलं जातं तर पीक ज्यावेळेस तीन ते चार महिने वयाचे झाल्यावर त्याची भरघोस वाढ सुरू होते म्हणून आपण या कालावधीमध्ये दोन महिन्यापासून ते चार महिन्यामध्ये एका महिन्याच्या अंतराने दोनदा आपण हलकी कुदळ असेल किंवा हलका नांगर असेल याच्या सह्याने प्रामुख्याने उसाच्या बुंद्याला मातीची भर द्यायची मग या कालावधीमध्ये बुंद्याला मातीची भर देत असताना उसा पिकाच्या ज्या काय अकार्यक्षम मुळे त्या तुटल्या जातात आणि त्या ठिकाणी नवीन मुळ्या फुटतात परिणामी ऊस पिकाची वाढ भरघूस होते आणि दुसरा फायदा अशा पद्धतीने होतो की बुंद्याला मातीची भर लागते आणि प्रामुख्याने बुंद्याला आधार त्या ठिकाणी प्राप्त होतो अशा पद्धतीने जर आपण तीन ते चार महिने वयाची पीक असताना जर बाळ बांधणी केली तर पुढील होणारे जे नुकसान आहे म्हणजे ऊस पडणे किंवा ऊस लोळणे हे प्रॉब्लेम किंचित स्वरूपात कमी होतात म्हणून प्रामुख्याने हे जे काम आहे ते लहानसरी जर असेल तर मोजुराकडून आपण कुदळीच्या सहाय्याने करतो आणि जर आपण या ठिकाणी पट्टा पद्धतीने लागवड केली असेल तर बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ही बाळबांधणी करत असतो त्यानंतर पाचवं काम आहे ऊसाची बांधणी अंतर्माशागतीमधील हे पाचवं काम आहे ऊसाची बांधणी करणे ऊस पीक पाच ते साडेपाच महिने वयाचे झाल्यावर व सर्वसाधारणपणे दोन ते तीन कांड्या दिसू लागल्यावर आपण ऊस पिकाची बांधणी करायची बांधणी करण्याकरता आपण ऊस पिकाची लागवड करत असताना सरीच्या बगलेत आपण लागवड केली आहे मग या ठिकाणी सरी आणि वरंबा हे दोन्ही मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत सरी कशाला म्हटलं जातं आणि वरंबा कशाला म्हटलं जातं हे आपण वरंबा पद्धतीमध्ये स्पष्ट करून घेतलेलं आहे मग या ठिकाणी रिझरच्या साहाय्याने आपण सरीचे रूपांतर वरंब्यात आणि वरंब्याचे रूपांतर सरीत करत असतो म्हणजे या ठिकाणी आपण ऊसाच्या बुंद्याला मातीची भर लावतो आणि परिणामी या ठिकाणी पाण्याचा आणि ऊस पिकाच्या बुंद्याचा प्रत्यक्ष संबंध येत नाही व पिकाची वाढ भरघोस होत असते म्हणजे खताची मात्रा देताना ही ऊस पिकाची बांधणी करताना आपण शेवटची मात्रा या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे जर आपण खताची मात्रा दिल्यानंतर ऊसामध्ये बाळ बांधणी आणि ऊसाची बांधणी ही दोन जर कामे केली तर खताची मात्रा पिकाला अधिक प्रमाणात लागू होते सव काम आहे पाचट काढणे म्हणजे ऊस पिकामध्ये जी काही वाळलेली पाणी आहेत ऊस पिकाची ती वेळीच जर काढून टाकली तर ऊस पिकामध्ये हवेचा शिरकावा चांगला होऊन त्या ठिकाणी ऊस पिकाची वाढ चांगली होते त्याचबरोबर किड व रोगांचा प्रादुर्भावही हो कमी प्रमाणात होतो आणि शेवटचं काम आहे आंतरमशागतीमधलं ऊस पीक घट्ट बांधणे म्हणजे ज्या ठिकाणी ऊस पीक लोळते किंवा आपण ग्रामीण भाषेत म्हणूया पडते अशा भागामध्ये प्रामुख्याने किंवा अशा जमिनीमध्ये जर आपण दोन सऱ्या दोराच्या साहाय्याने किंवा प्रामुख्याने त्या पाचटीच्या साहाय्याने जर बांधल्या एकत्रित तर ऊस पीक लोळत नाही परिणामी त्या ठिकाणी ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने होते तर अंतर्माशागती मधले ही सात कामे महत्वाची आहेत पुढील जे काम आहे ते पाणी व्यवस्थापन किंवा सिंचन आता सिंचन मध्ये ऊस पीक अठरा महिने आपल्या जमिनीमध्ये राहणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणीच हे ऊस पीक घेऊ शकतो म्हणून ऊस लागवड करते वेळेस पहिलं पाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर ऊसाचे बेणे जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत आपण सर्वसाधारणपणे दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा पाणी देणं अपेक्षित आहे जर हलकी जमीन असेल तर उसाचे बेणे कोरडे पडता कामा नये ते बेणे उगवणी होईपर्यंत आपण पाणी देणे आवश्यक आहे भारी जमिनीत उन्हाळ्यात दहा दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात वीस दिवसांच्या अंतराने प्रामुख्याने पाणी द्यावे आणि त्याच ठिकाणी हलकी जमीन असेल तर उन्हाळ्यात सात दिवसांच्या अंतराने व हिवाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे झाला दोन पॉइंट वन एक पॉइंट चौदा पाणी व्यवस्थापन सिंचन हा मुद्दा आता दोन पॉईंट एक पॉईंट पंधरा दोन पॉइंट एक पॉइंट सोळा आणि दोन पॉईंट एक पॉईंट सतरा हे मुद्दे आता कोविड नाईन्टीनच्या बेसमुळे आपण या ठिकाणी बोर्डाने किंवा शिक्षण विभागाने या ठिकाणी कमी केलेले आहेत यानंतरचा पुढील मुद्दा आहे ऊस पिकाची काढणी आता ऊस पिकाची जी काढणी आहे याच्यामध्ये ऊस पीक पक्व झाल्यानंतरच आपण ऊस पिकाची काढणी करणार आहोत आपण मागील च्या घटकामध्ये आपण अभ्यासलं की अडसाली ऊस पक्व होण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी लागतोय पूर्व हंगामी ऊस असेल तर चौदा ते पंधरा महिन्याचा कालावधी लागतोय आणि एक साली सुरू किंवा हंगामी ऊस असेल तर बारा महिन्याचा कालावधी लागते मग या कालावधीमध्ये ऊस पक्व झालेला आहे का नाही हे पाण्याच्या काही चाचण्या आहेत किंवा लक्षणे आहेत ही लक्षणे पाहूनच आपण ऊस पिकाची काढणी करायची आहे मग कोणते आहेत तर सर्वसाधारणपणे ऊसातील सुक्रोजचे प्रमाण सोळा टक्के वर्षाची शुद्धता पंच्याऐंशी टक्के झाल्यावर ऊस पक्व आहे सुक्रोजचे प्रमाण आणि शुद्धता कशी तपासाय तपासायची आहे ते आपण पुढील येणाऱ्या मुद्द्यात अभ्यासूया आता ऊस पक्वतेची लक्षणे दिसू लागल्यावरच आपण ऊस पिकाची काढणी करायची कोणकोणती लक्षणे दिसतात परीक्षेला याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते ऊस पक्वतेची लक्षणे सांगा पहिले लक्षण कोणते तर संपूर्ण ऊस पीक पिवळे दिसते म्हणजे ऊसाचे जे वाडे आहे ते आपल्याला पिवळे झालेले दिसते दुसरा मुद्दा आहे पक्व झालेला ऊसाची जर आपण कांडी पाहिली आणि त्याच्यावर जर हाताने आपण टिचकी मारली तर धातू टणक आवाज येतो आणि जर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असेल तर बदबद अशा पद्धतीचा आवाज येतो म्हणजे असा टणक एक सारखा मेटॅलिक साऊंड त्या ठिकाणी येतं नाही अशा वेळेस आपण समजायचं की ऊस पक्व झालेला आहे धातूसारखा जर टणक आवाज आला मेटॅलिक साऊंड जर आला तर आपण तो समजायचं ऊस पक्व झालेला आहे त्याच्यानंतर तिसरं सोपं लक्षण आहे ऊस मोडला असता पेऱ्यालगत खटकण मोडतो म्हणजे या ठिकाणी ऊस लगेच मोडतो तो आपण मोडल्यानंतर तो पेऱ्यालगत खटकण मोडतो त्यावेळेस ऊस पक्व आहे असं आपण समजायचं चौथा आहे पिकाची वाढ खुंटते तुरे येणाऱ्या जातीत तुरे येतात या ठिकाणी ज्या काही तुरे येणाऱ्या विविध जाती आहेत त्या जातींमध्ये बारा महिन्याचा कालावधी हो द्या सोळा महिन्याचा कालावधी होत्या किंवा अठरा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला की लगेच त्या जातीमध्ये तुरे येतात त्याच्यानंतर पकऊसाचे डोळे जे आहेत ते फुगीर दिसतात फुगीर दिसतात असे फुगल्यासारखे दिसतात त्याच्यानंतर सवा मुद्दा आहे ब्रिक्स सायक्रोमीटरचा निर्देशांक एकवीस ते चोवीस ब्रिक्स राहतो ब्रिक्स सॅक्रोमीटर एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण उसाच्या रसाची पक्वता किंवा ऊस काढणीस तयार झालेला आहे का नाही हे पाहू शकतो ते कशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट तर या ठिकाणी आपल्याला दिसेल उसाचा रस काढला जातो आणि त्या रसामध्ये हे जो ब्रिक्स सॅक्रोमीटर आहे तो बुडवला जातो आणि तो जर निर्देशक आहे या ठिकाणी मार्किंग केलेला आहे आणि हे मार्किंग जर आपल्याला एकवीस ते च्या दरम्यान जर दिसले तर त्या ठिकाणी ऊसामध्ये सुक्रोजचे प्रमाण चांगले आहे असे समजून आपण त्या ठिकाणी ऊस पिकाची काढणी करायची आहे आणि सरासरी जे ऊस आहे तो अडसाली ऊस असेल तर अठरा महिने पूर्व ऊस असेल तर पंधरा महिने आणि हंगामी ऊस असेल तर बारा महिने या कालावधीत काढणीस तयार होतो म्हणजे प्रामुख्याने सर्व वरील लक्षणे दिसू लागल्यावर आपण ऊस पिकाची काढणी करायची आहे ती कशी करायची तर ऊस पिकाची जमिनीलगत धारदार कोयत्याच्या सहाय्याने तोडणी करायची शक्यतो जमिनीलगत तोडणी करायची आहे जमिनीच्या वरच्या दिशेने ऊसाचे कांडे राहील अशा पद्धतीने तोडणी करायची नाही पाचट वाडे काढून टाकायचे लहान लहान मोळे बांधायचे आणि चोवीस तासाच्या आत कारखान्यात गाळपासाठी ऊस घेऊन जावायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने ऊसाची काढणी आपणास करावायची आहे आणि यानंतरचा मुद्दा आहे हेक्टरी उत्पन्न प्रामुख्याने हेक्टरी मध्ये आठसाली ऊस असेल तर एकशे पन्नास टन प्रति हेक्टरी पूर्व हंगामी ऊस असेल तर एकशे पंचवीस टन प्रति हेक्टरी आणि सुरू किंवा हंगामी ऊस असेल तर शंभर टन प्रति हेक्टरी उत्पन्न आपल्याला वरील सर्व मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जर व्यवस्थित पद्धतीने फॉलो केली तर आपल्याला हे मिळू शकणार आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने ऊस पिकाची बेणे निवड हेक्टरी बेणे खतांची मात्रा बेणी प्रक्रिया त्यानंतर ऊस पिकाची काढणी व पक्वतेची लक्षणे व हेक्टरी उत्पन्न हे मध्ये व्यवस्थित पद्धतीने अभ्यासलेले आहेत निश्चित स्वरूपात आपल्या लक्षात आलेले असतील आपण नोट्सही लिहून घेत असाल ठीक आहे घरी राहा सुरक्षित राहा थँक्यू